अरे गौरांग झाली कवा होता है तुझी येस 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 फाइनली गुढी उभारून झाली मस्त है कि नहीं गुड असल्या गोष्टी तुला बऱ्या जमतात सगळ्या मत सगळ्या अरे नेत्रा येती अरे कसं काय उगाच कशाला ओरडतोयस आई एक गुढी वगैरे कशासाठी उभारतात अगं गुढी पाडवा आपल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे शुद्ध प्रतिपदा श्रीरामानं रावणाचं निर्दालन केलं आणि आपला 14 वर्षांचा वनवास संपवून ह्या दिवशी अयोध्येमध्ये प्रवेश केला आणि तेव्हा अयोध्यावासियांनी अशा गुढ्या उभारल्या आपल्या विजयोत्सवाचा जल्लोष केला श्रीरामाचं स्वागत केलं आणि म्हणूनच अशा गुढ्या उभारायची प्रथा सुरू झाली आपल्या घरामध्ये सुख यावं समृद्धी आणि शांती नांदावी म्हणून ही गुढी उभारायची कळलं आई समृद्धी तर आपल्या घरात आहेच पण आता दादा आणि वहिनीचं बाळ आल्यावर सुखच सुख तुझ्या तोंडात साखर पडो आजी टाइमपास करतेस गौर्या मेल्या ह्यो टाइमपास दिसतोय वय रे अरे देवाचं करतेय ना व असं होय हे काय रोजच करत असते मला वाटलं आज काय नवीन करतेस की काय आज नवीन काय हाय अग आज पाडवा आहे मराठी नववर्षाचा दिवस कसला तरी संकल्प केला असेल ना कसला केलायस केलाय मात्र संकल्प केलाय हे चालू झालेलं वरी संपायचे आज काय बी करून स्वर्गाची वाट धरायची बरोबर ना मेल्या मुडद्या आयशीच्या मोरणावर टपलायत बैर धन नाय काय नाय दारू प्यायची आणि गावभर डुकरा आणि हिंडत बसायचं ए म्हातारे आज दारू नाही प्यायलो बघ बघ वास घे 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 वास घे आजचं नाही कालचा वास आहे हा मुडद्या आता गप बसतो का हाय का गौर्या हाय का बघ आणि मला सरांचं महत्व सांगते आणि दुसरीकडे स्वतःच्या पोराला स्वतःच्या तोंडाने श्या घालती स्वतः तोंड बरवटून घेती हाय का बघ हाय का काय खोबडपणी नाही ते मला मगाशी दिलं आईने अरे मला खावं अरे खा बाबा खा ही मात्र त्या सत्याला सांगून तुला मी घराबाहेर काढील खा 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 घे घे दारू पितोस ना घे चांगलं असतं ये होळीच्या दिवशी भांगेच्या गोळ्या उडविल्यास ना दारू पितोस त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे कडुलिंबाचा पाला आहे यो रगात शुद्ध होईल तुझ अंत्या म्या आणते तू बस रा याच्यावर लक्ष ठेव नाटक करतोय मला अरे येडी आहे ती
बनवलं तिला नवस काय नको होताय माझ्यापासून मी छे मी कुठे खायला बोलतो मी बघू हा हात तो हात बघू काहीच नाही काय नको होताय माझ्यापासून म्हणजे ते जे हॅलो आश्चर्य झाल्याचा अभिनय करू नकोस तू काल रात्रीच बॉक्स उघडून बघितला होतास ना म्हणजे तू चीटिंग करतेस अहो नाही हे बघ बघितलं दारातून पाहिलं मी तुम्ही तुम्ही दिसताय मला आरसा ओ अच्छा 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 असे होय अहो हे काय करतात दारातून पाहिल्यावर सगळं दिसतंय ना म्हणजे दार नको बंद करायला खरच लाजलीस की कमालीची गोड दिसतेस तू आरशात दिसतय छान ग गौरंग नाही आला नाश्त्याला आलो 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 भँडलँड सरप्राईज अरे ठेव काय ही पाडव्याची मिठाई नाहीये ही माझी मिठाई आहे मी आणली ही माझ्या सरप्राईजची मिठाई आहे अरे कोणीतरी विचारा कसा झाला आहे शिरा मस्त आजी मी सरप्राईज बद्दल विचारतोय आता कसलं सरप्राईज माझा सरप्राईज आहे आणि ते फक्त मला आणि आजीला माहिती आहे असं बाकी कोणाला बी माहित नाही येस म्हणजे या डुस्कीला बी माहित नाही तिला थोडं थोडं माहिती आहे पण बाकीचं कोणालाच नाही माहिती समजा म्या म्हणलं की तुझं हे सरप्राईज आम्हाला बी ठाव आहे मग ये आत्या उगत फेकू नकोस हा काय ग काय माहिती तुला हे म्या फेकत बिकत नाही हा वहिनीला विचार काय ग वहिनी याच ते सरप्राईज ठाव आहे ना आपल्याला आई गौरांग मला आणि मंजिरीला माहिती हो की नाही ग हो म्हणजे मला नेत्राने सांगितलं वहिनी तुम्हाला सुद्धा नेत्रा खरंच डुचकी आहेस हे आत्या बरोबर बोलतेस तू गप बस काही बोलू नकोस एक तर तुझ्या पोटात काही राहत नाही पण 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 अजून एक व्यक्ती आहे ज्याला माझ्या सरप्राईज बद्दल माहिती नाही दादा दादा मी म्हणजे तुला नाही माहिती ना चुली गौरांग म्हणजे मंजिरीला माहितीये म्हटल्यावर मला माहित नाही असं होणार नाही ना अच्छा नाही काय काय माहिती तुम्हाला सगळ्यांना सांग काय माहिती तुला आम्हाला असं माहितीये की तू लवकरच
केटरिंगचा बिझनेस सुरू करतोय. शी, हे जे मी तुम्हाला सरप्राईज द्यायला हवं होतं ते तुम्ही मला दिलं. शी काय यार, सगळ्यांना सगळंच माहिती आहे. होल्ड ऑन, पण माझ्याकडे अजून एक न्यूज आहे जी कोणालाच नाही माहिती. माझ्या कंपनीचं नाव आहे सत्यशीला केटरर्स. ह्याच्यात तुझं आणि दादाचं दोघांचं नाव आहे. खरंच दादा जर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा नसता तर मी स्वतःच्या पायावर नसतो उभा राहू शकलो. मूड चेंज. माझ्याकडे दोन मोठे ऑर्डर्स आहेत. एक म्हणजे दादा आणि वहिनीच्या बाळाचं बारसं आणि प्रियाचं लग्न. साहेब साहेब पाच झाला ना आता. ऐक, चार तास झाले साहेब. आठ तास उद्या संख्ये. आठ तास उद्या बघू तुमच्या डोक्यात काय उतरताय का ते. पण मला कशाला ही शिक्षा. नाऊ यू आर ऑन दी पॉइंट संखे. मुधोळकरने आमचा अपमान केला, आम्ही स्वतःला शिक्षा करून घेतली. आमच्या लाडक्या मिसेसला शिक्षा दिली आम्ही. थोडी बहुत शिक्षा आम्ही तुम्हाला दिली तर तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही मालक? नाही ना, नसलाच पाहिजे. Time is running fast, Sankhe. Time is running very fast. झालेल्या अपमानाचा बदला घेतलाच पाहिजे. घेणार आपण बदला. मोतीवाल्या बाईला फोन लावा. मोतीवाल्या बाईला फोन लावा. असाच लावा. हॅलो. सत्यजित, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. वेळ आहे का तुझ्याकडे? बोल. नाही, बोलायचं आहे ते महत्वाचं आहे म्हणून आले, नाहीतर आलेच नसते. उगीच नसतं पाल्हाळ कशाला लावलेस प्रिया, बोल ना. मला सुहासनी फोन केला होता, त्यांनी मला भेटायला बोलवलंय. मी जाऊ ना? जा, मला माझी परवानगी विचारायची काय गरज आहे? तुझी परवानगी घेणं गरजेचं वाटलं म्हणून विचारायला आले. हे बघ प्रिया, काय झालं? तू काहीतरी बोलत होतास. नाही, मी काय म्हणतो की आपलं एवढं मोठं घर आहे, तुम्ही बाहेर का भेटता? तुम्ही घरी भेटा ना. घरी? तू सरनाईकांकडे मंजिरीला भेटायला गेला होतास तेव्हा काय फक्त घरीच भेटला होता तुम्ही?
तिला कधी बाहेर नाही घेऊन गेलास फिरायला? गेलो होतो आम्ही, बाहेर गेलो होतो आणि चांगले 50 किलोमीटर लांब गेलो होतो. काय हो, आठवत आहे ना? तू जा ग, बिंधास जा. थँक्यू सो मच. थँक्स काय, काहीतरी. बरं मग चारुअत्त्याला घेऊन जा सोबत. चारुअत्त्या? काय तुला हसायला काय झालं? आपण बाहेर फिरायला गेलो होतो तेव्हा आपल्या बरोबर माझ्या घरातलं कोण कोण आलं होतं जरा आठवा. म्हणजे रे हे बघ, चहा घ्या. चारुअत्त्या. सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी आधी तुझी कान धरून माफी मागतो, पण प्रिया मला खरंच त्यावेळेला कळत नव्हतं काय करावं ते. मला एक निनावी फोन आला होता, त्यानंतर मधुराने मला काय काय सांगितलं होतं, म्हणून मी लग्नाच्या निर्णयाचा फेरविचार करायचं ठरवलं होतं. पण खरंच वेडा होतो, मला अक्कल नव्हती. इट्स ओके, इट्स ओके. जे घडायचं होतं ते घडून गेलं. अशी कुठलीही गोष्ट सहज घडत नसते ना, ती कुणीतरी घडवावी लागते, त्यासाठी कुणीतरी कारणीभूत असावं लागतं. आणि तुला दुखवण्यासाठी मी कारणीभूत होतो याचंच मला जास्त वाईट वाटत. खरंच खूपच मूर्खासारखं वागलो मी. खरं सांगू प्रिया, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, अगदी खरंच. आणि यात कुठलीही शंका किंतु परंतु नाहीये. आय लव्ह यू. आणि हे फायनल आहे, हे तुझं हसणं आहे ना, हेच मला खूप आपलंसं वाटत. निस्वार्थी आणि समोरच्याला एकदम एकदम आपलंसं करून टाकणार. प्रिया, आपण लग्न करणार आहोत आणि आपल्याला एकमेकांची फक्त नावं आणि जुजबी माहिती या व्यतिरिक्त दुसरं काहीच माहीत नाहीये. म्हणजे आपल्याला एकमेकांच्या भूतकाळाविषयी काहीच कल्पना नाहीये, नाही का? पण एवढीशी ओळख पुरे नाहीये का? असं कोणीतरी म्हणालंय की ओळख करायला एक क्षणही पुरतो, आणि कधी कधी तर लोक आयुष्य एकत्र घालवतात आणि तरी अनोळखीच राहतात. वा, माझाच डायलॉग. पण मी तुला माझ्याबद्दल सगळं सांगणार आहे, अगदी खरं खरं सांगणार आहे. प्रिया, मी US ला असताना माझ्या आयुष्यामध्ये एक मुलगी होती, सई, सई खानविलकर. माझीच बॅचमेट होती. आम्ही पार्ट टाइम जॉब सुद्धा करायचो. आम्ही जवळजवळ 3 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होतो. पण मग बिनसलं कुठे? बिनसलं कुठे ते आम्हाला कळलंच नाही कधी. ना तिला कळलं ना मला कळलं. काही काही नाती ही कदाचित पूर्ण होण्यासाठी नसतातच. काही अनोळखी माणसं ही आयुष्याच्या वळणावर कुठल्याशा वाटेवर भेटतात, काही पावलं सोबत चालतात आणि नंतर तीच माणसं पुन्हा आपल्याला अनोळखी वाटायला लागतात. का ते काही कळतच नाही कधी. बस एवढंच आहे माझ्या भूतकाळाविषयी सांगण्यासारखं. आणि तू प्रिया, तुझं काय? असं कुठलं सत्य आहे जे अद्याप तू माझ्यापासून लपवून ठेवलंय? प्रिया, मी तुला काहीतरी विचारतोय. तुला काही असा पास्ट होता का? नाही, माझं असं कधीच काही नव्हतं. काय स्ट्रेंज, म्हणजे तुझ्यासारख्या सुंदर दिसणाऱ्या मुलीच्या आयुष्यात कधीच कोणी आलं नाही? आता मला खरोखरच संशय यायला लागलाय.